लोकशाही अण्णाभाऊ साठे, राजमाता अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिराव फुले, ज्योतिग्रंथी सावित्रीबाई फुले, आदरणीय भगवान बाबा, अशा सर्वच महापुरुषांना मी कोटी कोटी वंदन करून महाराष्ट्राचा ढाण्या वाघ, युवक आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे, जनतेतले धर्मवीर आदरणीय दिवंगत नेते आनंदजी दिघेसाहेब, महाराष्ट्रातल्या जनसामान्यांचा नेता, कष्टकऱ्यांचा नेता, आमच्या वडिलांचे जे परम मित्र होते, ज्यांनी थोरल्या भावाचा आधार माझ्या वडिलांना दिला, ते आदरणीय दिवंगत नेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब, करमाळा तालुक्याचे भाग्यविधाते आणि दहिगाव सारख्या महत्वाकांक्षी योजनेचे शिल्पकार, आराध्य दैवत लोकनेते दिगंबररावजी बागलमामा, या देखील आमच्या काळजातल्या आदरस्थानी असणाऱ्या व्यक्तींना विनम्र असा अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांनी ज्यांच्याकडे अनाथाचा नाथ, महाराष्ट्राचे कार्यक्षम संवेदनशील आणि जनसामान्यांमध्ये मिसळणारा मुख्यमंत्री म्हणून ज्यांना ओळखलं जातं, आणि आई कामाख्या मातेचा आशीर्वाद घेऊन, आई कामाख्या मातेचा दूत म्हणून ज्यांनी माझ्यासारख्या युवकाच्या डोक्यावर हात ठेवून माझ्या गळ्यामध्ये उमेदवारीची शिवसेनेची माळ घातली, ते लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब व्यासपीठावर मान्यवर भरपूर आहेत, त्यामुळे सर्वांचीच नावं न घेता आमच्या मातोश्री आदरणीय श्यामलताई बागल व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, मी आपल्या सर्वांपुढे उभा आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची परवानगी घेऊन. वेळ बराच झालेला आहे, त्यामुळं मी काही ठराविक मुद्द्यातच माझं मनोगत या ठिकाणी मांडणार आहे. प्रथमतः मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या 20 तारखेला मतदानाची तारीख असणार आहे, सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी आहे. प्रत्येक मतदार ज्या वेळेला मतपेटी समोर जाईल, बॅलेट मशीन पुढे जाईल, त्यावेळेला पहिलंच नाव, प्रथम क्रमांकावरील नाव तुमच्या डिगा मामाचा लेख म्हणून दिग्विजय दिगंबरराव बागल या नावाशेजारी धनुष्य बाणाचं जे चिन्ह आहे त्याच्या बाजूचं बटन दाबून तुम्ही सर्वांनी मला आपली सेवा करण्यासाठी उपकृत करावं ही विनंती पहिले करतो मी आपल्या सगळ्यांना. मला मतदान का करावं याचा विचार सर्वजण करतायत, आणि आजकाल आमच्या करमाळा तालुक्यात करमाळा मतदारसंघामध्ये अनेक जणांची धांदल उडालेली आहे. ही भीती सुद्धा कायमची मला सुखाची वाटतेय की डिगा मामाचा पोरगा ज्या वेळेला रणांगणात उतरला, जनतेनं निवडणुकी हातामध्ये घेतलेली आहे. माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्येष्ठ ग्रामस्थ नागरिक मतदार बंधू उपस्थित आहेत, आणि माझ्या आजच्या काळातली माझी ताकद, माझे सगळे युवक बांधव जे या सोलापूर जिल्ह्यातला सगळ्यात युवक आमदार, करमाळा मतदारसंघाच्या इतिहासातला सुशिक्षित आणि सर्वात युवक आमदार करण्याचं काम हे आपण सर्वजण करणार आहात.
पण मी ही शेवटची वेळ ढिगामामाचा पोरगा म्हणून मतदान मागतोय बंधूंनो. ढिगामामाचा पोरगा म्हणून मागतोय. 18 वर्ष झाली माझ्या वडिलांना जाऊन. मी कधीपर्यंत म्हणू की मामांचा पोरगा आहे, मला मत द्या. माझ्या वडिलांचं नाव चंद्रसूर्य आहे तोपर्यंत राहणार आहे. पण मला दिग्विजय बागल म्हणून माझं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी द्या. एकदा विधानसभेमध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना स्मरून सांगतो, ज्या वेळेला मी विधानसभेत दिगंबररावजी बागल या नावाने शपथ घेईल, त्यावेळेला कुठेतरी माझ्या वडिलाला देणं द्यायला मी सुरुवात केली असं मी माझ्या मनाला समजेन. आणि परत एकदा लाडक्या उपमुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, महायुतीचं सरकार परत एकदा सत्तेमध्ये आणण्यासाठी, शिंदे साहेबांना परत एकदा मुख्यमंत्री म्हणून सेवा करण्यासाठी आपण सर्वजण करमाळा मतदारसंघातून मला मतदान करून त्यांचे हात बळकट करण्यासाठी संधी देताल ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर